खेड तालुक्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव सुरू असून आज रविवारी 1.5 दिवसांच्या बाप्पाचं मोठ्या भक्तिभावात विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी खेड शहरात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेली विसर्जन कट्टा टीम पूर्णपणे सज्ज झाली असून त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कोळी यांनी. सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव सध्या सुरू असून संपूर्ण कोकणात सर्वत्र गणेशोत्सव जोरदारपणे साजरा केला जात आहे. गावागावात, शहराशहरात आणि प्रत्येक घराघरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सध्या कोकणातील प्रत्येक गावात, घरात आणि शहरांमध्ये भक्तिमय वातावरण आपल्याला पाहावयास मिळत आहे. आज खरं तर 1.5 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन आहे आणि आज त्यासाठी खेड शहरात साधारणपणे 200 बाप्पांचं विसर्जन होणार आहे. त्यासाठी खेड शहरातील विसर्जन कट्टा टीम ही विसर्जनासाठी सज्ज आहे. आज आपल्यासोबत आहेत विसर्जन कट्ट्याचे अध्यक्ष संतोष शिंदे. संतोषजी, काय सांगाल तुम्ही, नेमकी कशा प्रकारे तुमची तयारी असणार आहे, नेमकं काय तुमचं नियोजन असणार आहे यंदाच्या वर्षी विसर्जनासाठी? दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विसर्जन कट्टा ही 3 दिवस सेवा देत असते गणेश विसर्जनासाठी. यावर्षीसुद्धा गणपती बाप्पाचं विसर्जन निर्विघ्नपणे व्हावं त्यासाठी जवळपास विसर्जन कट्टाचे 40 सभासद या विसर्जनासाठी सक्रियपणे सहभागी होणार आहेत. आपण पाहू शकता की कोकणामधलं हे जे गणेशोत्सव आहे सर्वात मोठा सण आहे आणि त्या सणानिमित्त विसर्जन कट्ट्याने एक वेगळी यावर्षी संकल्पना राबवलेली आहे की गणपती बाप्पाचं जे विसर्जन आहे ते निर्विघ्नपणे व्हावं यासाठी अनेक वेगवेगळ्या दरवर्षी संकल्पना आपण घेऊन येत असतो. पण यावर्षी आपण एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, त्याच्यावरती गणेश मूर्ती आपण ठेवून आपले जे स्वयंसेवक आहेत ते गणपती बाप्पांच्या त्या मूर्त्या नदीपात्रामध्ये घेऊन जातील आणि निर्विघ्नपणे, अतिशय शांतपणे आपण बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. तसेच विसर्जन कट्टा या संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्ष सेवा देत असताना आम्ही एक नवीन संकल्पना राबवली की गणेश भक्त इथे बाप्पाचं जेव्हा विसर्जन करायला येतात तेव्हा त्यांना कोणती तरी फुलं, फुलाची बाकली आपल्याकडनं देण्यात यावी. त्यामुळे आम्ही दरवर्षी विसर्जन कट्ट्याकडनं लाडू स्वरूपात एक प्रसाद म्हणून त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि यावर्षीसुद्धा एक प्रसाद म्हणून आमच्याकडनं विसर्जन कट्ट्याकडनं सर्व गणेश भक्तांना आम्ही देणार आहोत. खरं तर गेली अनेक वर्ष खेड शहरात विसर्जन कट्टा कार्यरत आहे. विसर्जन कट्ट्याचं काम देखील सुंदरपणे गेली अनेक वर्ष सुरू आहे हे संपूर्ण शहरवासी, तालुकावासी पाहत आहेत. खरं तर तुमच्या एवढ्या संपूर्ण कामाची दखल प्रशासनाने देखील घेते. दरवर्षी तुमचा विविध कार्यक्रमाच्यामध्ये विविध माध्यमातून विसर्जन कट्ट्याच्या टीमचा सत्कार समारंभ देखील केला जातो. खास यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून कोणत्या प्रकारचं सहकार्य करण्यात आलं किंवा प्रशासनाकडून सहकार्य झालं की झालं की नाही? दरवर्षी प्रशासन विसर्जन कट्टा या संस्थेला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतो. यावर्षीसुद्धा नगरपालिका प्रशासनाकडे ज्या ज्या गोष्टींची आम्ही मागणी केली, म्हणजे इथे लाईट्सची व्यवस्था असेल, कारण नदीमध्ये मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर असतो आणि त्यामुळे गणेश भक्तांना नदीपात्रापर्यंत येण्यासाठी अडचण होते आणि यावेळी आम्ही गणेश भक्तांना एवढंच आवाहन करणार की यावर्षीच्या पूर परिस्थिती जास्त प्रमाणात असल्यामुळे आजसुद्धा नदीची पाण्याची पातळी 5 फुटांवरती आहे, त्यामुळे गणेश भक्तांनी नदीपात्रापर्यंत येऊ नये. नगरपालिका प्रशासनाने अतिशय सुंदररित्या हा परिसर स्वच्छ करून दिलेला आहे आणि लाईटचीसुद्धा चांगली व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे विसर्जन कट्ट्याकडून आम्ही नगरपालिका प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन असेल, पोलीस प्रशासनसुद्धा चांगल्या पद्धतीने इथे त्यांचे होमगार्ड्स असतील, ते पोलीस प्रशासनाचे कर्मचारी असतील ते इथे लावून चांगल्या प्रकारे सिक्युरिटी देत असतात, नागरिकांना आवाहन करत असतात आणि चांगलं काम प्रशासनाचं इथं चालू आहे. त्याबद्दल आम्हीसुद्धा प्रशासनाचं विसर्जन कट्ट्याच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो व धन्यवाद मानतो. खरं तर तुम्ही शहरातील नागरिकांसाठी किंवा गणेश भक्तांच्या सुरक्षितेची काळजी घेत आहात, त्यासाठी तुम्ही विसर्जन कट्टा टीम चालू केली, पण विसर्जन कट्टा टीमच्या सदस्यांची काळजी कोण घेणार, त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली आहेत? दरवर्षी नगरपालिका प्रशासनाकडे आम्ही जे आमचे जे कर्मचारी आहेत किंवा आमचे जे सभासद आहेत ते नदीपात्रात उतरतात, त्यांचं मेडिक्लेम करावं यासाठी दरवर्षी मागणी करत असतो. यावर्षीसुद्धा पूरपरिस्थितीच्या वेळीसुद्धा आम्ही ती मागणी केली होती आणि त्या दृष्टीने नगरपालिकेने आम्हाला सहकार्य केलं. मात्र यावेळी विसर्जनाच्या वेळीही कोणतीही घटना होऊ नये आणि आजपर्यंत तशी झालेली नाही, पण भविष्यात अशी कोणतीही घटना होऊ नये यासाठी नगरपालिकेला आम्ही या तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की आमची जी मुलं असतात ते निस्वार्थपणे इथे सेवा देत असतात, त्यांची कुठेतरी आरोग्याची काळजी म्हणून मेडिक्लेम किंवा विमा हा काढला गेला पाहिजे आणि त्यासाठी नगरपालिकेने प्रयत्न करावेत अशी मी नगरपालिकेला विनंती करतो. नक्कीच तुमची मागणी योग्य आहे की मेडिक्लेम झाला पाहिजे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे, पण खरं तर जी मुलं नदीपात्रात उतरतात बाप्पांच्या विसर्जनासाठी त्यांच्या सुरक्षा साधनांसाठी काय उपाययोजना असते
आपल्याकडून किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना विसर्जन कट्टा टीमकडून करण्यात येते? आमच्याकडे लाईफ जॅकेट आहेत, लायन्स क्लबने आम्हाला दिले लाईफ जॅकेट, तसेच विसर्जन कट्टा या संस्थेला नगरपालिकेकडे जेव्हा आम्ही मागणी करतो तेव्हा लाईफ जॅकेट असतील, बोट असतील, बोये असेल, दोरखंड असेल, त्या सर्वच गोष्टींची दरवेळी पूर्तता केली जाते आणि यावेळीसुद्धा आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे त्या संदर्भातली मागणी केलेली आहे आणि नगरपालिकेने आम्हाला ते आश्वासन दिले की या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या गरजेच्या आहेत त्या आमच्याकडनं तुम्हाला पुरवल्या जातील. नक्कीच, खरं तर विसर्जन कट्टा टीम ही पूर्णपणे सज्ज असून बाप्पांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली आहे. खरं तर आज 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत असताना भक्तिमय माता वातावरणात बाप्पांचं विसर्जन व्हावं, कोणतंही विघ्न त्याच्यामध्ये येऊ नये यासाठी विसर्जन कट्टा टीम, खेड तालुका प्रशासन, खेड नगरपालिका प्रशासन कार्यरत आहे.